न्यूज लाइन अचूक वेधक। संपूर्ण देशभरात स्थलांतराला शासन स्तरावरती मान्यता मिळाली आणि कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असल्याचे चित्र देशभर पाहायला मिळत आहे। देशभरात आज एकाच दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये 5,000 जास्तने वाढ झाली। महाराष्ट्राच्याही अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाची संक्रमण साखळी नव्याने तयार होत असल्याचे चित्र आहे। गेल्या 1.5 महिन्यात कोरोनावरती नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालेल्या बीड, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। त्यापैकी बहुतांशी बाहेरून प्रवास करून आल्याचे पाहायला मिळत आहे। कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा सातारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात 40 अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत। त्यापैकी आज रात्री उशिरापर्यंत आढळलेल्या 16 रुग्णांमुळे दिवसभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 पोहोचला आहे। सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले असून रुग्णांच्या संख्येमध्ये प्रतिदिन वाढच होत आहे। द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन अचूक वेधक।